नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये समवृत्त शंकूच्या पृष्ठफळाबद्दल सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन शिकलो. चला आता या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन वर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहूया. मानस, बघ, इथे सर्कस लागली आहे. हा थॉमस, मला सर्कस खूप आवडते. बघ, या सर्कशीचा तंबू किती मोठा आहे. हा बनवण्यासाठी किती कापड लागलं असेल. हे शोधणं तर खूपच सोपं आहे. इथे पण आपण गणिताचा उपयोग करून शोधू शकतो. अरे वा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ मानस, हा तंबू कुठल्या आकाराचा आहे. तंबू शंकू आकाराचा वाटत आहे. अगदी बरोबर, कारण ह्या तंबू मध्ये फक्त हा वक्र पृष्ठभाग बनवण्यासाठी कापड वापरला आहे. आपण सांगू शकतो की या तंबू मध्ये वापरण्यात आलेले कापड शंकू आकाराच्या तंबूच्या वक्र पृष्ठफळ कर्व्ड सरफेस एरिया इतके असेल. अच्छा, मला तर शंकूच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र तोंडपाठ आहे. शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर आणि एल च्या गुणाकाराच्या एवढे असते, जिथे आर आणि एल हे अनुक्रमे शंकूच्या तळाची त्रिज्या आणि तिरकस उंची आहे. तंबूच्या तळाची त्रिज्या तर आपण या तंबूच्या तळाच्या केंद्रापासून त्याच्या सीमेपर्यंत मोजून काढूया. परंतु तंबूची तिरकस उंची कशी शोधायची. हे पण खूप सोपं आहे. तुझ्या लक्षात नाही का की शंकूची तिरकस उंची एल ला आपण या सूत्राचा उपयोग करून त्याच्या पायाची त्रिज्या आर आणि उंची एच मोजून लिहून शोधू शकतो. अरे हो की, आणि तंबूची उंची एच तर या बांबूच्या उंची सारखी आहे. चला, मी लवकर तंबूच्या तळाची त्रिज्या मोजतो आणि तू या बांबूची उंची मोज. तंबूच्या तळाची त्रिज्या 24 मीटर आहे आणि त्याची उंची 10 मीटर आहे. चला, मी पटकन अनुक्रमे आर आणि एच च्या ठिकाणी या सूत्रांमध्ये हे लिहून सोडवतो. बघ थॉमस, तंबूची तिरकस उंची 26 मीटर आहे. अरे वा मानस, चला आता आपण तंबूच्या तळाची त्रिज्या 24 मीटर आणि त्याची तिरकस उंची 26 मीटर या शंकूच्या वक्र पृष्ठफळाच्या सूत्रांमध्ये अनुक्रमे आर आणि एल च्या जागी लिहून याला सोडवूया. तंबूचे वक्र पृष्ठफळ 1961.14 चौरस मीटर आहे. याचा अर्थ तंबू बनवण्यासाठी 1961.14 चौरस मीटर एवढे कापड वापरले आहे. हे तर खूप मोठे आहे. चल आता आपण आपल्या जगात परत जाऊया. सर्कस सुरूच होत आहे. दोन्ही मित्रांनी एकत्रपणे सर्कसचा आनंद घेतला. या उदाहरणावरून आपण पाहिले की कशा प्रकारे समवृत्त शंकूच्या पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन वर आधारित आपली दैनंदिन आयुष्यामधील समस्या सोडवल्या जाऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहू.